नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच आणि त्यातनं आजच्या व्हिडिओचं टायटल बघितलं तर खूपच मजेत असाल काय टायटल पैसे वाचवण्याचे तीन मार्ग जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही मी पण नाही मी पण नाही मी सांगणार ना मी हूं ना आता तुम्हाला हे तर सांगणार आहेच पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मागच्या रविवारीच असं झालं की मी माझ्या रूममध्ये मा स्वच्छ भारत अभियान राबवलं होतं म्हणजेच कपाटातल्या जुन्या जुन्या गोष्टी सगळ्या काढत होते पण ते सगळं आवराआवरी करताना तुम्हाला पण असं बऱ्याच वेळेला जाणवत असेल की जुन्या पुराण्या काही तुम्हाला गोष्टी मिळतात आणि त्यातनं आठवणी ताज्या होतात तर दहावी बारावीची मार्क मार्कशीट दिसली सी एची मार्कशीट दिसली आणि मी असं विचार करत असते होते की विद्यार्थिनी असताना काय मजा आली आणि हे सगळं छान भराभरा सगळ्या परीक्षा पास होत गेले आणि त्याच्यामागचं कारण काय बरं असू शकेल ह्याचा मी थोडा विचार करत होते तर माझ्यामध्ये दोन त्याला खूप महत्त्वाची कारणं होती एक मला उत्तम मार्गदर्शन मिळालं आणि दुसरं मी शंभर टक्के मेहनत केली ही झाली एक विद्यार्थिनी असतानाची मी दिलेली परीक्षा पण जेव्हा मी काय किंवा आपण सगळे काय जेव्हा ॲक्च्युली गृहस्थाश्रमात प्रवेश करतो अर्थात आपण आपला संसार थाटतो किंवा पैसे चांगले कमवायला लागतो तेव्हा मात्र खरी परीक्षा सुरू होते आणि ती म्हणजे पैसे कसे कमवायचे आणि पैसे कसे वाचवायचे ह्याची पैसे कमवायला तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण पैसे कसे वाचवायचे इथे या परीक्षेत बरेच जण होतात नापास पण जर चांगल्या पद्धतीने पास व्हायचा असेल तर त्याला दोनच गोष्टी लागतील एक उत्तम मार्गदर्शन जे मी आज देणार आहे आणि दुसरं शंभर टक्के मेहनत करणार ना पैसे वाचवण्याच्या तीन मुद्द्यांकडे वळणार आहोत त्याच्यापैकी पहिला मुद्दा आधी घेऊयात पण तो मुद्दा जर तुम्हाला कळायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यायला लागणार आहे कुठली टेस्ट द्यायला लागणार आहे तर तुम्हाला द्यायची फ्रेंडशिप टेस्ट आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय नक्की करायचं काय होतं माहिती आहे का अनेक वेळेला असं होतं मी बऱ्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे किंवा नवीन नवीन नोकरी लागलेल्या पोरापोरींना पण बघितलेलं आहे काय होतं की ग्रुपमध्ये सगळं ठरवतात आज आपण इकडं जाऊ आज आपण तिकडे जाऊ अनेक वेळेला ग्रुपमधली काही मित्रमंडळी अशी असतात की जे म्हणतात आम्ही तर फाईव्ह स्टारला जाणार आम्ही तर कुठल्या तरी भारी लोकेशनला जाणार का कारण म्हणजे फोटो चांगले काढता येतील इंस्टाग्रामवर टाकता येतील चांगले लाईक्स मिळतील चांगले कॉमेंट्स मिळतील बस त्याच्यासाठी आता या सगळ्यांची परिस्थिती सारखीच असेल का कदाचित नाही कदाचित ह्याच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांना प्रत्येक वेळेलाच फाईव्ह स्टारमध्ये जायला परवडेल असं नाही पण लोक अशा वेळेला मला जमणार नाही हे सांगताना घाबरतात आणि जेव्हा खिशाला तेवढं परवडत नसेल त्यांच्या बजेटमध्ये नसेल तरीसुद्धा ह्याला म्हणतो आपण पिअर प्रेशर मित्रमैत्रिणींच्या प्रेशर खाली ते त्यांचे जी काय सेव्हिंग त्यांनी केलेली असते जी बचत केलेली असते ती ते पूर्ण खर्च करून अशा ठिकाणी जातात आता तुम्हीच विचार करा तुमचेच मित्र मैत्रिणी आहेत ना खरे मित्रमैत्रिणी आहेत ना मग सांगा ना त्यांना की मी पाचपैकी एकदा किंवा दोनदा येईन प्रत्येक वेळेला मला येणं शक्य नाही कारण माझी ध्येय वेगळी आहेत मला बचत करणं आज गरजेचं आहे आणि ती बचत करून मला अमुक अमुक ठिकाणी इतकी इतकी रक्कम गुंतवणूक करणं गरजेचं आहे जर तुमचे ते खरे मित्रमैत्रिणी असतील तर ते तुम्हाला समजतील आणि जर एक वर्ष तुम्ही ही चांगल्या पद्धतीने शिस्त पाळून डिसिप्लिन मेंटेन करून जर एका वर्षानंतर तुम्ही चांगली बचत केली चांगली गुंतवणूक केली आणि त्याच मित्रमैत्रिणींना जाऊन दाखवलं की हो मी काही गोष्टींचा त्याग केला पण तो त्याग केल्यामुळे आज माझ्याकडे एवढी गुंतवणूक आहे तर त्यांना पण तुमचा अभिमान वाटेल हो की नाही हीच आहे तुमची फ्रेंडशिप टेस्ट जर ते खरे मित्रमैत्रिणी असतील तर ते तुम्हाला नक्की समजून घेतील याची खात्री बाळगा सो एक वाक्य कायम लक्षात ठेवा श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं जास्ती महत्वाचं आहे आता बचतीचा दुसरा मुद्दा किंवा दुसरा मार्ग तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी अजून एक परीक्षा द्यायची अजून एक टेस्ट द्यायची कुठली बिन शॉपिंग टेस्ट आता तुम्ही म्हणाल रचना काय काय नावं काढती एक फ्रेंडशिप टेस्ट दुसरी बिन शॉपिंग टेस्ट ऐकून तर घ्या अनेक वेळेला माझ्या मैत्रिणी खासकर अशा आहेत की ज्या म्हणतात रचना आज मला कसं कसं होते काय होतंय फार कसं होतंय मग काय करणार काय काही नाही मी आता शॉपिंगला जाणार शॉपिंगला गेले अर्धा बॅगा जेव्हा हातात येतील तेव्हा कसं बरं वाटेल मला आहेत ना तुमच्या आजूबाजूला पण आहेत जे नवरे लोक बघतायत ते म्हणतात आमच्याच घरी असं होतं दिसत <laughs> आहेत मला तुमच्या चेहऱ्या ठीक आहे आमच्या कॅमेऱ्याच्या मागणं पण कॅमेरामॅन हसतायत ओके okay. <laughs> ठीक आहे तर आता काय होतं बघा अनेक वेळेला तीन गोष्टी इम्पॉर्टंट असतात एक असतो ट्रिगर ट्रिगर म्हणजे काय काहीतरी होतं कसं कसं होतं म्हणजे काय वाईट वाटत असतं यू फील लो आणि तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्ही फॉलो करता एक रुटीन एक काहीतरी तुम्ही त्याच्यासाठी करता आणि मग फायनली असतो रिझल्ट रिझल्ट काय वाह खुश झाला तुम्ही आणि सॅड असल्यापासून खुश असल्यापर्यंत तो जो मध्ये जे झालं रुटीन झालं ते झालं शॉपिंग आता तुम्ही काय करू शकता बघा तुम्हाला खुश व्हायचं आहे मान्य अंतिम रिझल्ट काय मला छान वाटलं पाहिजे पण ह्याच्यासाठी जे मधलं रुटीन आहे ते बदलून बघा प्रत्येकाला शॉपिंगला गेल्यावरच पैसे खर्च केल्यावरच छान वाटेल असं नाही आहे एखाद्या मित्रमैत्रिणीला अनेक वर्षात जर फोन केला नसेल एक फोन फिरवून बघा आणि छान वाटतंय का बघा अनेक वर्षात बॅडमिंटनची एखादी मॅच खेळली नसेल खेळून बघा छान वाटतंय का बघा कदाचित छान पाऊस पडतोच आहे सध्या तर तुमच्या <coughs> ह्यांच्याबरोबर एखाद्या छान ड्राईव्हला जाऊन बघा तरी पण छान वाटतंय का बघा सो काय माहिती आहे का आपल्याचं आपला जो सुरुवातीला जे आपल्याला होतंय जो ट्रिगर आहे ते होणारच आहे एंड रिझल्ट तोच हवा आहे बदलायचं आहे काय रुटीन जर रुटीन बदलता आलं जर वेगळे वेगळे प्रयत्न करून बघता आले तर पैसे खर्च न करता सुद्धा आपल्याला चांगलं वाटेल हे आपण बघितलं पाहिजे आणि हा पॉईंट ऐकल्यानंतर मी शुअर आहे की मला सांगायलाच नाही लागणार आहे की व्हिडिओ लाईक करा कारण जे कोण नवरे लोक बघत आहेत ते ताबडतोब लाईक करणार आहेत की कदाचित आता माझं क्रेडिट कार्डचं बिल कमी यायला सुरुवात होणार आहे आणि ज्या बायकासुद्धा आम्ही म्हणणार आम्ही नवऱ्याचं क्रेडिट कार्ड वगैरे वापरत नाही आम्ही आमच्या पैशांनी शॉपिंग करतो उत्तम पण तुमचंही बिल कमीच होईल ना बचतीच्या तीनपैकी दोन मार्ग तर कळाले आणि मला अशी खात्री आहे की तुमच्या कानात हा आवाजच आत्ता ऐकू येत असेल अमिताभ सरांचा काय इतने पैसे का काय हो ना मग काय करायचं तर बचत झाली की काय करायची तर गुंतवणूक करायची पण गुंतवणूक करा कुठे करायची कशी करायची त्याच्यासाठी आपला चॅनल आहेच पण अजून एक उत्तम गुंतवणूक तुम्ही करू शकता ती म्हणजे ज्ञानात असं म्हटलं जातं की इन्व्हेस्टिंग इन नॉलेज पेज द बेस्ट रिटर्न्स आणि तुमच्याच रिक्वेस्टवरून तुम्ही जी विनंती केली होती त्याच्यावरूनच मी ठरवलं की आता इंग्लिश इंग्रजीमध्ये कोर्सेस झालेत आता आपल्या मातृभाषेतून माझ्या मराठीतून आणि अगदी सोप्या पद्धतीने आपले कोर्सेस परत रेकॉर्ड करूयात आणि म्हणून पहिला कोर्स लॉन्च केला होता आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी जिथे सात सोप्या पावलांमध्ये किंवा सात सोप्या स्टेप्समध्ये आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळू शकतं हे अगदी साध्या भाषेत एक्सप्लेन केलं पहिल्या कोर्समध्ये नंतर कोर्स आणला बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा जिथे पन्नासहून अधिक संकल्पना स्टॉक मार्केट संबंधी या कोर्समध्ये शिकवल्या पण ह्याच्यातून कोणते स्टॉक चांगले हे तर नाही कळत ना त्याच्यासाठीच तिसरा कोर्स आणला म्हणजे फंडामेंटल अनालिसिस जिकडे चांगल्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या कशा शोधायच्या हे शिकवलं पण जो स्टॉक चांगला आहे तो कायमच घ्यावा का त्याच्यासाठी थोडं बघ बघितला तर चांगलं तर स्टॉक कधी घ्यावा आणि कधी विकावा ह्याच्यासाठी कोर्स आणला टेक्निकल अनालिसिस मराठीतून चार कोर्सेस आणायचे ठरवले होते चारही कोर्सेस ऑलरेडी आपल्या वेबसाईटवर आहे अशा रीतीने कहाणी सुफल संपूर्ण जे काय लक्षात आलंच असेल तुम्हाला लक्षात तर हे सगळे कोर्सेस तुम्हाला मिळू शकतील आपल्या वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट रचना अन डॉट कॉमवरती अजून बचत करायची ठीक आहे हा स्पेशल कुपन कोड वापरा म्हणजे ज्ञानात गुंतवणूक पण होईल आणि पैशांची बचत पण होईल आता बचतीच्या तिसऱ्या मार्गाकडे वळूयात आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत एक परीक्षा आहे परत एक टेस्ट द्यायचे ती कुठली त्याला म्हणायचं कॉस्ट पर यूज टेस्ट आता तुम्हाला रचना कुठं कुठून शोधून काढलेली आहेत ना खूप महत्वाची आहेत तुम्हाला माझंच उदाहरण देते काही वर्षांपूर्वी आमचं आम सर्वांचं ठरलं की युरोपला एक ट्रिप करून येऊयात आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे माझ्याकडे कॅमेरा पण नाही आहे तेव्हा मोबाईल फोन्स काय असे एवढे भारीतले पण नव्हते सो मी ठरवलं की आपण जी काय के बचत केलेली आहे त्याच्यात नाही कॅमेरा छानसा घेऊयात सॉरी पण मी एक पन्नास हजार रुपयांचा कॅमेरा तेव्हा विकत घेतला होता आणि तेव्हा भारी तर खूप वाटलं युरोप ट्रिपमध्ये फोटोजही खूप छान छान काढले पण त्या दिवशीनंतर आजपर्यंत तब्बल तीन वेळेला मी तो कॅमेरा वापरलेला आहे म्हणजे पन्नास हजार भागिले तीन असं जर तुम्ही केलं तर जवळजवळ सतरा हजार रुपये एका फोटोशूटसाठी मी भरल्यासारखा झालेला आहे आता तुम्ही विचार करा कुठलाही मोठा खर्च करायच्या आधी माझ्या उदाहरणामध्ये मोठा खर्च होता कॅमेराचा खर्च हा मोठा खर्च करायच्या आधी मी हा विचार करणं अपेक्षित होतं की हा खर्च मी केल्यानंतर जी वस्तू मी विकत घेणार आहे ती खरोखर मी किती वेळेला वापरणार आहे जर मला असं लक्षात आलं की फार झालं तरी मी दोन तीनदा वापरीन अशा वेळेला तो मोठा खर्च करायच्या ऐवजी तीच वस्तू तुम्हाला रेंटवरती म्हणजेच भाड्याने मिळेल की नाही तुम्ही बघू शकता तो खर्च नक्कीच कमी असेल आणि जर तुम्ही हा विचार करून जर तुम्ही भाड्याने एखादी वस्तू घेतली तर पैशाची बचत होईलच नाही का आजचा गृहपाठ द्यायच्या आधी उजळणी करून घेऊयात पटकन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन टेस्ट द्यायला सांगितल्या आणि ह्या तीन टेस्टवरूनच तुम्हाला कळाले बचतीचे तीन मार्ग कुठल्या टेस्ट होत्या एक होती फ्रेंडशिप टेस्ट एक होती बिंच शॉपिंग टेस्ट आणि एक होती कॉस्ट पर यूज टेस्ट आता याच्यातली तुम्हाला सगळ्यात कुठली जास्ती आवडली सांगा आणि या तिन्ही एकत्र जर अवलंबायच्या नसतील तर या तीनपैकी एक तरी एक नक्की अवलंबायला सुरुवात करा आणि माझी खात्री आहे की तुमची आज जेवढी बचत होती त्याच्यापेक्षा जास्ती बचत नक्की होईल आणि या तीनपैकी कुठली तुम्ही मेथड नक्की फॉलो करायला सुरुवात करणार आहात ती कॉमेंट मध्ये नक्की सांगा खा कारण चॅनल माझा नाही आपला आहे